डॉक्टर डे दिनानिमित्त गुर्जर समाज आणि वेदिका वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त गुर्जर समाज मंडळ नाशिक आणि वेदिका वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील गुर्जर समाज मंडळातील डॉक्टर सदस्यांचा सन्मान अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर पारस चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आलं. उपस्थितांचं स्वागत चंपालाल चौधरी यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वर्षभरात समाजात कोरोना या आजाराने मृत्यू पावलेल्या समाजबंधू आणि भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उखा चौधरी हुकुमचंद पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. रवींद्र पाटील यांनी असा कार्यक्रम पहिल्यांदा समाजात होत असेल असं वक्तव्य केलं. यावेळी डॉक्टर पारस चौधरी आणि डॉक्टर श्यामकांत पाटील यांनी आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा उल्लेख केला. अध्यक्ष विलासराव पाटील यांनी मनोगतात सर्व डॉक्टर्सकडून अशीच समाजसेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. राष्ट्रीय डॉक्टर्स डे सन्मान हा डॉक्टर अरुण चौधरी, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर नंदकिशोर पाटील, डॉक्टर पंकज जाधव, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर रणछोड पाटील, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर श्यामकांत पाटील, डॉक्टर अश्विन पाटील, डॉक्टर वीरेंद्र पाटील, डॉक्टर सविता पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात वर्षभर आपल्या जीवाची पर्वा न करता विशेष कोरोना रुग्णांसाठी काम करणारे डॉक्टर प्रवीण पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानही करण्यात आला.